की ही स्पर्धा परीक्षा हे जरी चांगलं असलं आपल्याला देशसेवा करत असते असं बरेच लोक त्याला सेवा म्हणतात ते देशसेवा करतात का पुढे सर्विसमध्ये जाऊन काय करतात हे भारत बघतो आहे महाराष्ट्र बघतो आहे रिक्रुटमेंटमध्ये टेंडर पद्धती आणावी का तर माझं मत म्हणणं आहे की हे लोकशाही विरोधी कृत्य आहे जनता जे काही कर रूपाने पैसा शासनाला देते ती निकोप शासन व्यवस्था तयार करण्याच्याऐवजी भ्रष्टाचारी शासन संस्कृती करण्यासाठी कर देते का हा रोजगार हमीची योजना नाही नमस्कार मी विनायक पासलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज एक नवा विषय नवी चर्चा आणि थिंग बँकच्या प्लॅटफॉर्मवरती मी पहिल्यांदाच स्वागत करतोय महेश झगडे सरांचं सर नमस्कार सरांची लेख मला तुम्ही कदाचित सगळ्यांनी वाचली असेल वेगवेगळ्या वर्तमानपत्रातले लेख वाचले असतील कित्येक दशकांचा प्रशासकीय सेवेतला अनुभव सरांचा आहे महाराष्ट्राचे सर माजी प्रधान सचिव आहेत आणि असंख्य पोस्टिंग्सवरती प्रशासकीय सेवेतल्या त्यांनी काम केलेलं आहे मग अर्थातच आज सरांना बोलवायचं कारण असं आहे की सध्या गेले आठवडाभर आणि त्याच्या आधीही गेले दोन तीन महिने बातम्या येत आहेत की सरकारी भरतीत गैरव्यवहार झाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना अटक झाली वेगवेगळ्या खाजगी संस्थांच्या आय टी संस्थांच्या प्रमुखांना अटक झाली आणि एकूणातच हे सगळं काय चालू आहे असा प्रश्न आ, सामान्य जनतेला विशेषत तरुणायला पडतोय त्याच्याविषयी आज मला सरांशी बोलायचं आहे सरांचं मत समजून घ्यायचं आहे त्या विषयावर सरांनी गेल्या आठवड्यात एक लेख लिहिला होता त्यातलेही काही मुद्दे सरांकडून पुन्हा एकदा जाणून घ्यायचे सर स्वागत आहे तुमचं आणि सर हे जे काही घडतंय त्या सगळ्याकडं बघताना एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही ते सगळं बघितलंय कसा बदल होत गेला त्याचं स्टेचर बघितलंय काय वाटतं सध्याची परिस्थिती आणि विशेषतः जसं तुम्ही सांगितला की गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हे जरा जास्तच प्रसारमाध्यमामध्ये येत आहे आणि मग हे ते परीक्षार्थी विद्यार्थी प्रसारमाध्यमं मा। आणि मग राजकीय पक्ष मग सत्ताधारी असेल किंवा विरोधक असतील या सर्वांच्यामध्ये हे काहीतरी चाललेले आहे असं जनतेला माहिती आहे असं जनतेला वाटतं आणि मग ते त्याच्याकडे एक बातमी म्हणून ते बघतात अर्थात त्याच्यामध्ये काही सुज्ञ लोक यामुळे डिस्टर्ब झालेले असतात की हे का व्हावं असं नैसर्गिक आहे पण खरं म्हणजे की ह्या तरुणाईंच्या बाबतीत हा तेवढा प्रश्न तेवढा सीमित नाही आहे ही जी काही सध्याची प्रशासकीय व्यवस्था आहे त्याच्या बाबतीतचं हे एक दिसणारं आता एक सिमटम आहे अच्छा जो दिसतोय तो आणि आपली संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था शासन व्यवस्था हे त्याचं एक बाह्य दृश्य आपल्याला याच्यामधून दिसतं हे मी अशा दृष्टीने याच्याकडे बघतो हा जो विषय आहे की यामध्ये जे काही घोटाळे स्कॅम पैशाची देवाणघेवाण किंवा मग पेपर फुटणं हे आणि किंवा मग नियुक्त्या परीक्षाचा रिझल्ट लागला तरी नियुक्ती द्यायला एक एक दोन दोन वर्ष लागणार किंवा मग त्याच्यामध्ये पुन्हा कोर्टाची परिस्थिती असं खूप गुंतागुंतीचं झालेलं असं वाटतं आपण थोडंसं त्याच्याकडे एका दृष्टीने हे बघितलं पाहिजे की लोकांचा तरुणांचा याच्याकडे ओढा किती आहे एक साधं तुम्हाला एक उदाहरण मी देतो की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन संघ लोकसेवा आयोग जो आहे जो आय एस आय पी एस अशा सेवांच्यासाठी सर्वसाधारणपणे दरवर्षी नऊशे ते हजार पोस्ट ते भरतात ग्रुप ए आणि ग्रुप बी पूर्ण देशाच्या ज्या सांघिक सेवा असतात त्याच्यासाठी दहा ते बारा लाख अर्ज येतात मग याचा अर्थ असा आहे की दहा ते बारा लाखामधून शेवटी तुमचे हजार असे पोस्ट असतील किंवा शंभर आय एस अधिकारी असतील ते फार व्यस्त प्रमाण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामधून तुम्ही हे करता मग खरं म्हणजे की तशीच परिस्थिती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आहे की तिथे लाखोने लोक अर्ज करतात पण त्याच्यामध्ये शेकड्यामध्ये काही वेळेस त्याच्यापेक्षा कमी तरुण तरून, तरुणी त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात म्हणजे तिथेसुद्धा हे व्यस्त प्रमाण आहे एकंदरीतच ज्या प्रमाणे एक याच्यामधून रोजगार म्हणून बघितला जातो त्या प्रमाणामध्ये हे अजिबात क नगण्य आहे हे नसल्यासारखंच आहे हे लक्षाने द्या लक्षात दिलं पाहिजे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की ही स्पर्धा परीक्षा हे जरी चांगलं असलं आपल्याला देशसेवा करत असते असं बरेच लोक त्याला आहे म्हणतात ते देशसेवा करतात का पुढे सर्विसमध्ये जाऊन काय करतात हे भारत बघतो आहे महाराष्ट्र बघतो आहे पण आपण धरूया की ते देशसेवा आहे मग हे जर देशसेवा जरी करायची असली तरी त्याच्यामध्ये सक्सेस रेट जे आपण म्हणतो यशस्वीचं प्रमाण आहे अत्यल्प आहे फ्रॅक्शन ऑफ वन पर्सेंट म्हटलं तरी हरकत आहे मग याच्यासाठी मी त्याला प्लॅन बी असं ठरवावं तरुणाईने आणि प्लॅन तरुन हो। हे आपला दुसरा व्यवसाय असेल किंवा मग त्याच्यामध्ये रोजगाराच्या वेगळ्या संधी असतील मी तर शेतीही सांगतो की शेतीसुद्धा एक रोजगाराची चांगली संधी असते कारण ग्रामीण भागातील तरुण तरुणी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे आकर्षित होतो स्पर्धा परीक्षेकडे आणि मग शेवटी त्याच्यामध्ये पदरामध्ये निराशा पडते उद्विग्न होतात आणि मग कधीकधी ते आत्महत्याच्यासारखे पहि आपल्याकडे पाहिलेले आपण आहेत त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या संधी आहेत त्या अत्यल्प आहेत हा प्लॅन बी ठेवा प्लॅन हे आपला दुसरा काहीतरी रोजगार आहे ते ठरवा हे एक नंबर एक झाला नंबर दोन तसंही हा जो ऑर्गनाइज सेक्टर आहे या देशामध्ये की जो खाजगी क्षेत्र असेल किंवा शासकीय क्षेत्र असेल फार कमी आहे रोजगाराच्या दृष्टीने चार है है नोकरी 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 ते पाच टक्के नोकऱ्या ह्या तुमच्या ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत बाकीच्या ह्या सेक्टर अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये आहेत किराणा दुकानामधली नोकरी असेल हॉटेलमधली नोकरी असेल किंवा ड्रायव्हर असेल अशा पद्धतीच्या त्या नोकऱ्याचं प्रमाण आहे त्यामध्ये शासकीय नोकऱ्या ह्या तीन टक्क्यापेक्षाही कमी आहेत दोन पॉईंट सत्तर टक्के त्यामुळे याच्याकडे हा रोजगाराची संधी म्हणून पाहण्याची चूक तरुणाईने केली नाही पाहिजे तसंही केली नाही पाहिजे म्हणजे स्पर्धा परीक्षेचं हे वेगळं झालं पण एकंदरीतच आहे हे लक्षात घेतल्यानंतर मग याच्यावरती किती प्रयत्न करायचे हे तरुणाने बघितलं पाहिजे की हा रोजगार हमीची योजना नाही या या सगळ्या गोष्टींमध्ये हे केलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने मग शासनाने समाजाने आणि तरुणांनी मग वेगळे काय उपाय आहेत वेगळे काय कसं वाढवलं पाहिजे संधी याकडे बघितलं पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरं ह्या ज्या हो स्पर्धा परीक्षा होतात ह्या स्पर्धा परीक्षा केवळ ह्या तरुणांच्याकडे निकोप पद्धतीने निपक्षपातीपणे त्यांची निवड व्हावी त्यांना पैसे देण्याचे पेपर पेपरफुटीपासून त्या त्यांचा चा चांगल्या जे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा तोटा होऊ हा केवळ एक मुद्दा झालेला आहे आणि ह्यासाठी मग काही हे काही सत गेल्या त्र्याहत्तर वर्षामध्ये हे काही नव्यानेच घडते असं नाही आहे त्र्याहत्तर वर्ष झाली आपल्या आप संस्था व्यवस्थेला येऊन ज्यावेळेस घटना तयार झाली त्यावेळेस हा मुद्दा आला होता की इथून पुढे लोकशाही पद्धत असणार आहे आणि या लोकशाहीमध्ये मग जे दर पाच वर्षांनी नवीन नेते मंडळी निवडून येतील लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यांना प्रशासनाचा अनुभव नसेल शासन चालवण्याचा अनुभव नसेल आणि त्यासाठी मग एस ए रॉबस्ट फारी स्ट्राँग शा नोकरशाही असावी जे दैनंदिन काम करतील जे नवीन धोरणं तयार करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल आणि एकंदरीतच कुठले एखादे जर लोकप्रतिनिधी चुकले तर त्यांना न देणं आणि लोकांच्या दृष्टीने योग्य आहे तेच करणं यासाठी मग ही नोकरशाही आलेली आहे नोकरशाहीचं खरं म्हणजे की अनाथही जे काही प्रेशर पॉलिटिकल सिस्टम येऊ शकतील असं त्यावेळेस ते विचार झाला तो, तो ते येऊ नयेत म्हणून नोकरशाही तशा पद्धतीची तयार करण्याची तरतूद असावी असं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे ज्यावेळेस कॉन्स्टिट्युशन बनवत होते त्यावेळेस चर्चा झाली आणि त्यामध्ये मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जी मिटिंग झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये हे मांडलं आणि इतर खूप लोकांनी त्याच्यामध्ये चर्चेत भाग घेतला आणि त्याच्यामध्ये प्रकरण चौदावं घटनेमध्ये ॲड केलं आणि ते चौदावं प्रकरण दोन गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे एकतर शासकीय व्यवस्थेमध्ये जे काही लोक येणार आहेत व्यक्ती येणार आहेत त्या अशा निपक्षपातीपणेच याव्यात वशिल्याने येऊ नयेत आहेत दुसरं त्या स्पर्धेमधून याव्यात की त्याच्यामध्ये कारण शासन व्यवस्था चालवायची म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्तेचे लोक असले पाहिजेत ज्यांना देशासाठी काय करायचं असे असले पाहिजेत म्हणून असे जे स्वायत्त अशा संस्था जसे की लो, लोकसेवा आयोग पातळीवर असतील किंवा राज्य पातळीवर असतील किंवा अन्य काही व्यवस्था पण ती एक बेसिक कंडिशन होती की ते निपक्षपाती करणारी स्वायत्त संस्था असावी हे त्याच्यामध्ये ब हे होतं आणि त्याप्रमाणे मग ती व्यवस्था चाललेली आहे देशभर चाललेली आहे केंद्र शासनाच्या पातळीमध्ये वरिष्ठ पदांच्यासाठी आय एस आय पी एस आय एफ एस याच्यासाठी आणि बाकीच्या पदांसाठी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण यू पी एस म्हणून जे म्हणतो ते आहे आणि जे सबऑर्डिनेट सेवा असतील ज्याच्यामध्ये क्लेरिकल बाकीचे असतील केंद्र शासनामध्ये त्याच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ते सुद्धा स्वायत्त आहे अशा दोन संस्था गेले अतिशय चांगल्या पद्धतीने काम या देशामध्ये करत आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही तुरळक अपवाद सोडता काही फार असं वाईट घडते असं दिसत नाही आहे तशाच पद्धतीने राज्य लोकसेवा जे बाहेक आहेत महाराष्ट्राचं आपलं एम पी एस सी असेल यांचं ही स्वायत्त पद्धतीने चालावं अशा पद्धतीने तरतूद ही घटनेमध्ये केलेली आहे आणि तशा पद्धतीने चालू आहे आता हे झालं वर्ग एक आणि वर्ग दोन क्लास वन आणि क्लास टू आपण जे म्हणतो त्याच्यासाठी झालं क्लास थ्री आणि क्लास फोरसाठी मग महाराष्ट्रामध्ये जे काही नेमणुका होतात त्याच्यासाठी राज्य शासनने वेगळंवेगळी धोरणं घेतात खरं म्हणजे की हे क्लास थ्री ड आणि क्लास क हे सुद्धा पोस्ट पदे जे आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरू शकतं कारण घटनेतच तशी तरतूद आहे पण काही कारणास्तव शासनाने धोरण घेतलं राज्य शासनाने वेगवेगळ्या वड़ पक्षाचे राज्य शासन असतील की नाही हे एम पी एस सीकडे द्यायचं नाही अर्थात मुंबईची क ड क्लॅरिकल म्हणजे क पद ही मुंबईची सध्या एम पी एस सीच भरतात मग त्यांनी वेळोवेळी काय केलं की आ, सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काही अधिकाऱ्यांच्या समित्या नेमल्या त्याला जिल्हा निवड समिती म्हटलं आणि त्यांच्यामार्फत क आणि ड पदाची नियुक्ती केल्या करायच्या केल्या जायच्या पारदर्शक पद्धतीने कुणाचे हस्तक्षेप होणार नाही असा मग काही वेळेस विभाग स्तरावरती म्हणजे डिव्हिजनल कमिशनर स्तरावरती विभागीय निवड मंडळे ज्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधी असतील असेंचे करून केलं आणि हे व्यवस्था थोडेफार त्याच्यामध्ये विकनेसेस होते जे काही करेक्ट येण्यासारखे होते ज्याच्यामध्ये सुधारणा शक्य होती असे होती आणि तीस चाळीस पन्नास वर्ष ती व्यवस्थित चालला याच्यामध्ये एक चूक झाली की जशी पदांची संख्या वाढत गेली जसं प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप व्हायला लागले तसं तसं खरं म्हणजे की ह्या संस्था ज्या आहेत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा जिल्हा निवड समित्या किंवा आहे ह्या आणखी जास्त सशक्त बनवायला पाहिजे होत्या त्यांचं एक्सपॅन्शन करायला पाहिजे होतं कारण पदांची संख्या वाढली होती झालं उलटंच याच्यामध्ये त्यांची वाढ आहे ती तिथेच खुंटली म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्वि सर्व्हिस कमिशनमध्ये जे नवीन सदस्य संख्या ती वाढलीच नाही त्यांचा स्टाफ वाढलाच नाही याच्यामध्ये खरं म्हणजे राज्य शासनाने काय केलं पाहिजे की त्यांची सदस्य संख्या वाढायला पाहिजे होती त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे होतं आणि राज्यभर त्यांची केंद्रं तयार करायला पाहिजे होती आणि त्यांना असं तंत्रज्ञानाचा सपोर्ट दिला पाहिजे होता तसं झालं नाही त्यांचं विका विकलांगीकरण करण्यात आलं त्यांना वीक बनवण्यात आलं आणि नंतर मग काही दिवसांनी जिल्हा निवड समित्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष त्याही बरखास्त करण्यात आल्या नंतर विभागीय मंडळी बरखास्त करण्यात आली आणि मग पुढे त्याचं जे काय जे आपण बघतो त्याचं विद्रूप स्वरूप हे सुरू झालेलं आहे हे विद्रूप स्वरूप काय मी आपल्याला एक एक दोन मिनटामध्ये सांगतो यामध्ये राज्यामध्ये पूर्वी एक पक्षाचं शासन असायचं नंतर काही दिवसांनी वेगवेगळ्या पक्षाची शासनं यायला लागली मुख्यमंत्री एका पक्षाचे असतात आणि मग बाकीचे मंत्र्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे असू शकतात कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची निवड करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे तसंच त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं हे राज्यातलं सगळ्यात महत्त्वाच्या कामापैकी एक का आहे त्यामुळे राज्यामध्ये गेले सत्तर वर्ष आ, हे खातं जे आहे त्याला सामान्य प्रशासन विभाग म्हणतात जसं आपण प्रायव्हेट कंपन्यामध्ये त्यांना एच आर म्हणतो ह्युमन रिसोर्सेस तसं राज्याचं ह्युमन रिसोर्सेस हे आ, आ, सामान्य प्रशासन विभाग आहे आणि हे खातं मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवतात त्याचं इतकं महत्त्व आहे आणि ह्या खात्याच्या मार्फत मग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल किंवा मग बाकीचे निवडणूक त्यांच्याकडून ते नियंत्रण केलं जातं पुढे असं झालं की वेगवेगळ्या पक्षाचे सरकारे आल्यामुळे मग मुख्यमंत्री एका पक्षाचे पण दुसऱ्या पक्षाचे जर मंत्री असतील त्यांना वाटायचं की माझ्या खात्यातले नेमणूक आहे हे माझ्या खात्याने का करू नये आणि मग क कुठेतरी ते कामकाज जिल्हा सेवा निवाड मंडळ असतील किंवा मग तुमचे विभागीय मंडळ असतील त्यांच्याकडे काढून घेऊन ते खाजगी त्यांच्या खात्याकडे देण्याचा पायंडा सुरू झाला हे खरं म्हणजे की सगळ्यात पहिला डेथ मेल या सगळ्या सिस्टीमधला तिथे आला की त्याच्यावरती नियंत्रण त्या मंत्र्याचं आहे हे चुकीचं आहे म्हणजे जे स्वायत्त संस्थेकडचं नियंत्रण होतं किंवा जे नोकरशाहीचे जे जिल्हाधिकारी त्यांचं नियंत्रण होतं किंवा नंतर विभागीय मंडळ ते जाऊन त्या मंत्र्यांचं नियंत्रण आलं हे सगळ्यात भयानक गोष्ट आणि लोकशाहीला धक्का देणारी गोष्ट काढली दुसरी गोष्ट की एकोणीसशे सत्तरच्या दशकानंतर जगभर आणि भारतात आणि अर्थात महाराष्ट्रातच खाजगीकरणाचं वर व्हावं लागलं जे प्रा शासकीय व्यवस्थेमध्ये बऱ्याचशा गोष्टी खाजगी देऊन त्यांच्या खाजगी क्षेत्राची कार्यक्षमता ती प्रशासनामध्ये आणावी म्हणून खाजगी क्षणाच्या कार्यक्षमतेचा जो गुण आहे तो अवलंबण्याच्या दृष्टीने मग खाजगीकरणाकडे द्यावं लागलं पण जिथे सॉवरीन फंक्शन्स आहेत जे शासनाने करायचे आहेत ते खरं म्हणजे की इथे काही नफा कमवायचा नाही आहे तिथे कार्यक्षमता ही तशा पद्धतीची असावी हे कुठेतरी विचारलं गेलं आणि मग वरिष्ठ प्रशासकीय नेतृत्व म्हणजे की मुख्य सचिव असतील किंवा सचिव असतील यांनी एक प्रकारचं त्यांचं माइंड पोल्युशन झालं की प्रत्येक गोष्ट ही खाजगीकरणाने करायची त्याच्यामध्ये दोन फायदे होतात एक तर स्वतःची जबाबदारी पूर्ण चालली जाते सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की माझी जबाबदारी नाही आम्ही खाजगीकरण केलेलं आहे काम कमी करावं लागतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हे टेंडर पद्धतीने राबवलं जातं आता टेंडर पद्धतीने राबवल्यामुळे मी आता नवीन सांगायची काही गरज नाही टेंडर पद्धती सगळ्यांना हवी हवेशी वाटते राजकीय नेतृत्वालाही वाटते आणि ते प्रशासकीय नेतृत्वालाही वाटते की टेंडर पद्धतीमुळे कारण त्याचे फायदे आहेत पडण्यापेक्षा गैरफायदे आहेत अर्थात त्याच्याशिवाय आपण काही करू शकतो टेंडर पद्धत आपण बंदही करू शकत नाही पण मग रिक्रुटमेंटमध्ये टेंडर पद्धती आणावी का हो, तर माझं मत म्हणणं आहे की हे लोकशाही विरोधी कृत्य आहे की याच्यामध्ये टेंडर पद्धतीने आणून तुम्ही खाजगी कंपन्यांना त्याच्यामध्ये दे देता द्यायलाही हरकत नाही पण त्याचं सर्व नियंत्रण हे प्रशासकीय न ह्याच्याकडे पाहिजे अधिकाऱ्यांच्याकडे आहे ते नित ते सगळं नियंत्रण हे खाजगी कंपन्यांकडे जातं म्हणजे त्यांचे सॉफ्टवेअरचे UH कीज असतील किंवा आतला डेटा असेल किंवा डेटा प्रोसेसिंग असेल ते फक्त त्या कंपन्यांना माहिती असतं हे प्रशासनाला माहिती नसतं त्या कंपन्या त्याचं काय करतात वापर करतात व गैरवापर करतात हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती नसतं ऑफिशियली अनऑफिशियली कदाचित मग त्यांचे त्या खाजगी कंपन्यांचे जे ऑपरेटर्स असतील मालक असतील त्यांचे अधिकाऱ्यांचे आणि मग राजकीय नेतृत्वाचे कुठे काही संबंध आहेत का हा एक मोठा कळीचा मुद्दा आहे आणि मग याच्यासाठी ह्या खाजगी कंपन्या एवढ्या पॉप्युलर का झाल्या आणखी एक मुद्दा की यापूर्वी खाजगी कंपन्या येण्यापूर्वी ही सगळी व्यवस्था ही मॅन्युअल पद्धतीने झालायची फार कमी तक्रारी असायच्या तंत्रज्ञानाचा वापर खरं वाप करून खरं म्हणजे याच्यामध्ये आणखी जास्त पारदर्शकता आणणे गरजेचं आहे आणखी जास्त तुमच्या सिक सिग्माप्रमाणे कमीत कमी चुका होतील याच्यासाठी तंत्रज्ञान आहे आणि त्या ह्या खाजगी कंपन्या आल्यानंतर मग तंत्र चुकांना किंवा अशा आरोपांना जागाच राहिली नाही पाहिजे झालं उलटं की या तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ पेपर फोडणे त्या लोकांना कॉन्टॅक्ट करणे त्यांच्यावरती मार्फत मग पदं विकणं अशा पद्धतीचे आरोप व्हायला लागले बरं हे आरोप झाल्यानंतर मग मला असं वाटतं की ह्या कंपन्यांना हे देताना एकतर दिलं नाही पाहिजे आणि हे सॉरिंग फंक्शन आहे ह्या फंक्शन घटनेच्या हे थोडासा विरोधात असल्यामुळे ह्या सचिवांनी किंवा मुख्य सचिवांनी हे त्यांच्या फाईलवरती राजकीय नेतृत्वाला पटवून दिलं का हे जर पटवून दिलं नसेल तर हे तुमच्या प्रशासकीय नेतृत्वाचं असफलता मी म्हणणार नाही हे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे की अशा पद्धतीचं आपण नेहमीच राजकीय लोकांना एक पंचिंग बॅग केलेलं आहे ठीक आहे ते असतील त्यांची जबाबदारी शेवटी त्यांची येतेच पण मग निर्णय घेताना घटनेने जे काही तुम्हाला कर्तव्य दिलेली आहेत सुप्रीम कोर्टाने जे तुमच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे हे प्रशासकीय नेतृत्वाने जर खाजगी कंपन्यामुळे ह्या ह्या त्या करू शकतात असं फाईलवरती लिहिलं आणि इथून पुढेही हे जे रिक्रुटमेंट आहे हे या पद्धतीच्या पारदर्शक पद्धतीने व्हावं असं लिहिलं का हा प्रश्न आहे लिहिलं जर नसेल तर याला सामूहिक पद्धतीने हे प्रशासकीय नेतृत्व जबाबदार आहे आणि जनतेने हे समजून घेतलं पाहिजे जर त्यांनी लिहिलं नसेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई जाणून त्यांच्या पद्धतीने मग हे जे जुना चुका झालेल्या आहेत त्या जुना चुका दुरुस्त केल्या पाहिजेत जर त्यांनी फाईलवरती लिहिलं असेल आणि त्याचे विपरस्त निर्णय जर राजकीय नेतृत्वाने दिला असेल तर खरं म्हणजे त्यांनी जनतेला सांगायला पाहिजे की तुम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते अशा पद्धतीने लोकशाहीला मारक असे निर्णय घेतात पण मला माझ्या चौतीस वर्षाच्या अनुभवावरून प्रशासनामध्ये तुम्ही पटवून दिलं तुमच्या फाईलवरती तो कुठलंही राजकीय नेतृत्व चुकीचे निर्णय घेत नाही कारण तेवढे तुम्ही ठामपणे सांगितलं पाहिजे पण होतं काय की राजकीय नेतृत्वाला पाहिजे तसं आपण निर्णय देण्यासाठी तशा पद्धतीने प्रपोजल्स प्रोसेस करायची कारण त्याच्यामध्ये कधी आपलाही फायदा होऊ शकतो ही त्याच्यामध्ये भावना आहे त्यामुळे हा मुद्दा जो केवळ आहे तो केवळ पेपर फोडणं त्या उमेदवारांना मनस्ताप त्यांच्या फॅमिलीला मनस्ताप इथपर्यंत नाही आहे हा जो आहे तो लोकशाहीवरचा मोठा आघात आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याकडे सांगतो ह्या मुद्दा महाराष्ट्राने आणि देशाने केवळ स्पर्धा परीक्षेतले गैरप्रकार इथपर्यंत सीमित केलेला आहे हा मी त्याला फक्त पाच टक्के दहा टक्के त्याला महत्त्व देतो नव्वद टक्के महत्त्वाचं असं आहे की अशा पद्धतीने येणाऱ्या दोन महत्त्वाचे धोके आहेत पहिला महत्त्वाचा धोका म्हणजे की स्पर्धेतून तुम्हाला ही शासन व्यवस्था चांगली चालू असेल तर प्रगल्भ बुद्धिमत्तेचे लोक यावेत म्हणजे जे आहेत तेत त्यातल्या त्यात क्रीम त्यामध्ये यावं मग ते क्लेरिकल असेल ते वरिष्ठ पातळीवर असेल ते क्रीम यावं असं असतं जर अशा पद्धतीने पेपर फोडून जे केलं तर ते क्रीम येण्याचं किंवा प्रगल्भ बुद्धिमत्तेचं लोक यायचा तो विषय तिथेच मांडला त्यामुळे तुमचं प्रशासन येथून पुढे जे होणार आहे ते वीक असणार आहे दिस नंबर वन त्यामुळे लोकशाहीने जे तुम्हाला चांगली शासन व्यवस्था द्यायची त्याला येथे मोठी बाधा केवळ ह्या खाजगी कंपन्यांना दिलेल्या आणि जे प्रशासकीय नेतृत्वाने ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळे होत्या त्याच्यापेक्षा दुसरा महत्त्वाचा मोठा धोका म्हणजे असा आहे की जे अशा पद्धतीने गैरप्रकार करून शासन व्यवस्थेत येतात ते पुढे जाऊन तोच प्रकार वापरणार आहेत म्हणजे जे भ्रष्टाचारच्या मार्गाने आले ते भ्रष्टाचाराची संस्कृतीच तिथे येऊन जो ते जोपासणार आहेत त्यामुळे जनता जे काही कर रूपाने पैसा शासनाला देते ती निकोप शासन व्यवस्था तयार करण्याच्याऐवजी भ्रष्टाचारी शासन संस्कृती करण्यासाठी कर देते का असं त्याचं महत्त्व आणि मग जे काही आपण बाहेर चर्चा करतो की अँटी करप्शन आहे नंतर अमुक आहे तमुक आहे पण तुमचं मुळातच तिथे जर तुम्ही ह्याचं विषवल्ली आहे विषवल्लीचं बीज रोपलं ते पुढे त्याचं फळही विषवल्लीच येणार आहे त्यामुळे श नागरिकांच्या दृष्टीने हे अतिशय वाईट आहे आणि त्यांना त्याचं दैनंदिनरित्या तोंड द्यावं लागेल आता सांगितलं जातं हो की आमची कामं होत नाही आहेत हे आहे पण हे अशी जर व्यवस्था जर आली तर कामं बाजूलाच राहिली एक अशी अनारकी बेदुंद बेबंदशाही याच्यामध्ये वाजू शकते असं त्याचं महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने मग जनतेने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे सर तुम्ही इतक्या सविस्तरपणे समजावून सांगितलं ते तर आहेच त्यातून सगळ्या गोष्टी जर समजलं असून माझ्या मनात खूप प्रश्न आलेत ते मी विचारणार आहे तुम्हाला ते, ते सगळे प्रश्न सुरू करायच्या आधी इमिजिएट मला हा प्रश्न विचारायचा आहे की मग या घोटाळ्याचं किंवा असा घोटाळा होऊ नये असं तात्कालिक उत्तर किंवा इमिजिएट आन्सर हे या सर्व परीक्षा एम पी एस सीनं घेणं हे आहे का ह्याच्यामध्ये येस हे एम पी एस सीने सगळ्या परीक्षा घेणं गरजेचं आहे आणि या कंपन्या काही फुकट काम करत नाही आहेत त्यांनाही मोबदला दिला जातो तोच जो खर्च होतो तो एम पी एस सीला देऊन एम पी एस सी आणखी सशक्त केली पाहिजे नंबर एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये त्यांची जी साधनसामुग्री त्याच्या बाबतीमध्ये आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तिथे तुम्ही जे मेंबर्स नेमता ते मेंबर्स त्या ताक केवळ तुमच्या पॉलिटिकल काही अधिकाऱ्यांच्या जवळ काय आहे किंवा व्यक्तींच्या जवळ असे न देता तशा पद्धतीचं की ज्यांना समजतं की मॅनेजमेंट ऑफ एक् परीक्षा कशी असते शॉर्टेस्ट पिरियडमध्ये कसं आता कधी का, काय होतं की एक तर परीक्षा वेळेवर होत नाही आहेत दुसरं असं की परीक्षा झाल्या त्याचा रिझल्ट लागत नाही आहे रिझल्ट लागला तर त्याची नेमणूक होत नाही आहे मग अशी जर तिथे एम पी एस सीमध्ये चालवणारे जर लोक असतील आणि जे केवळ काही कोणाच्या जवळचे असतात तर त्या तसं म्हणजे मला वाटतं होणार नाही त्यामुळे एम पी एस सुद्धा सुधार करण्याची गरज आहे नाही तर नुसतंच सगळं तिकडे देऊन तसं चालणार नाही mm. आणि त्यांना टेक्नॉलॉजीची जोड दिली पाहिजे की त्यांच्यामध्ये हे जे, जे तंत्रज्ञान खासगी कंपन्या करतात शासनाचं स्वतःचं तंत्रज्ञान आपल्याकडे मुंबई पुणे अशा ठिकाणी आपण एक्सपोर्ट करतो आपलं आय टीचं तंत्रज्ञान जे असेल ते मग शासनामध्ये ते येत नाही का हे फार सिंपल आहे त्याच्यामध्ये आणि हे मॅनेज करण्यासाठी तशी आपली प्रशासकीय व्यवस्था तशी सक्षम आहे करायचं जर ठरलं ते होऊ शकतं जसं यू पी एस सी देशभराच्या परीक्षा घेतं विदाऊट तक्रार मग राज्यासाठी तर ते काय अवघड असंच काही कारण नाही त्यामुळे ते सक्षम आहेच आहे फक्त त्याला तशा पद्धतीने यांनी वागवलं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं करताना किती वेळ लागतो हे आहे मी मागे माझ्या एका लेखामध्ये म्हटलं होतं की ही सर्व प्रक्रिया तुमची प्रिलिम परीक्षा झाल्यापासून तीन महिन्याच्या आत ही पूर्ण त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळू शकतं कारण म्हणजे मी जास्त सांगितलं हे दोन सुद्धा होऊ शकतो मग तर दोन वर्ष तीन वर्ष लागायचं काय कारण आहे कारण टेक्नॉलॉजी एनेबल्ड प्रोसेस केले आणि त्या टेक्नॉलॉजीच्यामध्ये आपण खूप काही करता येणं शक्य आहे की ब्लॉक चेन वगैरे तर फार पुढची गोष्ट आहे पण जे अव्हेलेबल आहे आत्ता त्याच्या पद्धतीने शॉर्टेस्ट आणि ट्रान्सपोर्ट पद्धतीने एम पी एस सी करू शकतं आणि माझं तेच म्हणणं आहे की सगळे प हे परीक्षा जे आहे ते एम पी एस सीकडे द्याव्यात